गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. डॉक्टर ऋचा सूरज रूपनर यांनी सांगोला येथील निवासस्थानी गुरुवार 6 जून रोजी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. डॉक्टर ऋचा यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. सूरज रूपनर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास 2 दिवस उशीर का झाला आणि त्याला अजून अटक का केली जात नाही अशी चर्चा पंढरपूर सांगोला तालुक्यात होत आली आहे. काल पंढरपुरातील डॉक्टर्स मंडळींनी एकत्र येत थेट सांगोला पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी सूरज रूपनर यास अजून अटक का केली जात नाही असा जाब आक्रमक पवित्रा घेत विचारला. आरोपी सूरज रूपनर यास घटना घडली त्यानंतर सांगोला पोलीस ठाण्यात आणलं गेलं होतं, मग तो पसार कसा काय झाला अशी चर्चा होत आहे. पंढरपूर परिसरातील डॉक्टर्स मंडळीने आरोपीच्या अटकेची मागणी लावून धरल्याने त्यांच्या या मागणी सर्वच क्षेत्रातून पाठिंबा व्यक्त होत आहे. आरोपी सूरज रूपनर यांचे वडील व फॅपटेक उद्योग समूहाचे सर्वे सर्वा भाऊसाहेब रूपनर यास रात्री कोल्हापूर येथून ताब्यात घेतल्याचं वृत्त मिळत आहे. भाऊसाहेब रूपनर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने फॅपटेक परिसरात परिवारात देखील मोठी अस्वस्थता निर्माण होऊ शकते असं म्हटलं जात आहे. पंढरपुरात बुधवारी भक्त निवास येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासकीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पंढरपूर शहरातील सर्व डॉक्टर्स एकत्र येऊन निवेदन देणार असल्याचं समजतंय.